म्हणजे मी प्रेमाने करतो नाही तर ठोकून करतो कारण मी एकदा लोकांनाही सांगितलं आता पुष्कळ झाला आता मी पण निवडून आलो लोकांवर तुम्हाला पटलं तर होतं ना नका देऊ मी आता फार लोणी लावायला तयार नाही म्हणून मी म्हणतो नाही मी नथिंग इज इम्पॉसिबल इम्पॉसिबल वर्ड इट सेल्फ इट मीन्स दॅट आय एम पॉसिबल की हे खोसा नाही होत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यपाल आणि खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील प्रमुख अतिथी परमादरणीय पद्मविभूषण आदरणीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर माझे मित्र डॉक्टर भेदप्रकाश मिश्रा गिरीश भाऊ उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनीं अण्णांच्या नावाने असणारा हा पुरस्कार त्याकरता माझी निवड झाली आणि मला मिळाला याबद्दल सर्वप्रथम मी वनराईचं गिरीश भाऊंचा आणि ज्यांनी हा पुरस्कार दिला त्या समितीचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो ज्यावेळी गिरीश भाऊंनी मला या कार्यक्रमाबद्दल सांगितलं त्यावेळी मी त्यांना विनंती केली की मी अण्णा आणि तुम्ही आपण सगळे एका परिवारातलेच आहोत तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा यावेळी पुरस्कार आपण दुसऱ्या कोणा व्यक्तीला देऊ पण गिरीश भाऊ असे अशापैकी एक व्यक्ती ते माझे टी शिक्षक पण होते की जे माझं सांगितल्यावर उडवून लावतात किंवा ऐकत नाही तर मी पण त्यांचं ऐकतो त्यामुळे मी काही बोलू शकलो नाही मला माझ्या तरुणपणी विशेषतः जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर राहण्याची संधी मिळाली आणि काय माहीत पण माझ्या हृदयात जॉर्ज फर्नांडिस आहेत गेल्या चाळीस वर्षामध्ये मी महाराष्ट्रात मंत्री होतो मला कोणी माझ्या स्वागताला विमानतळावर आल्यावर आवडत नाही मला कोणी पोचवायला येत नाही कोणी सोडायला येत नाही आणि काय माहिती नाही माझ्यात काय झालं पण कुठे जर मला कोणी हार घातला तर माझं एकदम मन म्हणजे जरा डिस्टर्ब होता त्यामुळे मला सत्कार सोडायलाही कुठे मी जातच नाही त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा स्वभाव पण माझा बनला आहे की बा आपण सत्काराला नाही जायचं तर गा, मला एकदा कारण असं झालं की आमच्याकडे एका मोठ्या व्यक्तीचा सत्कार होता तर मी माझ्या मित्राला विचारलं अरे कुठे चालला हार घेऊन तो म्हणे बुढ्याच्या मड्यावर हात हार घालायला चालतो मी म्हटलं अरे म्हणे अजून परमनंट नाही केला म्हणे मला म्हणून चाललो म्हणे आता हार घालायला तेव्हापासून मी म्हटलं हार टाकतात लोकं कोणत्या भावनेने टाकतात नाही आहे प्रश्न मी कटआउटही लावत नाही लावले नाही आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही जर पाण्यात तुमचं जेवढं वजन असेल तेवढं पाणी वरती येतं लोक तुम्हाला देतात त्यामुळे याच्याकरता आर्टिफिशियल प्रयत्न करू नये नॅचरल जे व्हायचं ते होईल त्यामुळे स्वाभाविकपणे हा जेव्हा पुरस्कार मला दिला अण्णा आणि या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही नम्रतापूर्वक स्वीकारतो पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या पुरस्काराच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अण्णांनी वेस्टलँडवर शेवटी खूप मोठं काम केलं होतं आणि ज्याचा उल्लेख गिरीश भाऊंनी केला ती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या देशातली सगळ्यात फ्लॅगशिप योजना आहे गिरीश भाऊ आज तुम्ही देशातल्या कुठल्याही राज्यात जा या देशातल्या साडेसहा लाख गावापैकी जवळपास चार साडेचार लाख गावं पक्क्या रस्त्यांनी पहिल्यांदा जोडल्या गेली त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि या योजनेचा संबंध असा होता की एकदा अटलजींनी मला बोलावलं आणि मला म्हणालं क्या करते बहुत हो गया मुंबई में काम मी त्यावेळी महाराष्ट्रातून नुकतंच आमचं सरकार गेलो होतं आम्ही उड्डाणपूल फ्लायओव्हर एक्सप्रेस हायवे बांधले होते त्यावेळेला नितीन एक काम करू ये एक पटवाजी रहे हैं सुंदरलाल पटवा त्यावेळी ग्रामीण विकास मंत्री होते ते माझ्यावर होते आणि ते म्हणाले की गाव को जोडण्यावाली तुम तयार करू मी तयार केली तयार केल्यानंतर जेव्हा अटलजींना दिली अटलजींचा बिनधास्त सभा होता तर एकदा मी दिल्यानंतर मग ती देऊन दिली मी त्यांना कार्यक्रम झाला आणि नंतर मग त्यांची माझी भेट झाली एक तीन चार महिन्यात ते म्हणाले क्या होगा इसका माझ्यावर एकदम जरा नाराज होऊन त्यांनी कडक शब्दात विचारलं अभी तक क्यू नाही कुछवा क्या हुआ इस का म्हटलं अटलजी मैथोडेश का प्रधानमंत्री प्रधानमंत्री आप आप बताओ क्यों नहीं हुआ <laughs> मग त्यांना मी सांगितलं की तुम्हारे प्लॅनिंग कमिशनमध्ये जो उंचा आदमी आहे उंठव इसको जब तक नहीं तुम्हारी योजना नहीं होती तो मतलब क्या हुआ मतलब वो कहता है कि वी कैन नॉट मेक एनी एक्सपेंडिचर ऑन द स्टेट सब्जेक्ट तो बोले मीटिंग बोला मीटिंग सुधेन्द्र कुलकर्णी प्राइवेट सेक्रेटरी होते मीटिंग पुनः संगित कि वी कैन नॉट मेक एनी एक्सपेंडिचर ऑन स्टेट सब्जेक्ट तब मी अटल जी ने बोले अटल जी इनको चुनाव नहीं लड़ना है आपको लड़ना है और इस देश के करोड़ों लोग म्हटलं ऐसे स्थिती में गाव में रहते बच्चे स्कूल में नहीं जाते किसान अपना दूध बाहर नहीं लेके जा सकता गाव को रोड नहीं ऐसे गड्डे पडे हुए और इनकी क्या हैं? सुनते हैं और हो म्हटलं अरे आप वो कायदा ये कोण बात कि म्हटलं ते मला त्याच्यावर चिडच होती ते त्याचं नाव नाही घेत त्यांचं ते, 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 ते एक सहा फूट उंच होते एक नीति आयोगमध्ये ते मी लक्षात आल ना तर मी म्हटलं सक्सेना म्हणून ते चांगलं त्यांचा ते हे होतं तर मी म्हटलं ये आप निर्णय जाहीर करू आणि अटलजी म्हणाले ठीक आहे अटलजी कधी असं आपण काही बोलायचे नाही पण त्यांनी सांगितलं की नाही हे करायचं आहे आणि पंधरा दिवसात अब्दुल कलाम साहेबांनी लाल किल्ल्यावरून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची घोषणा केली आणि आजही ती योजना सुरू आहे ती फ्लॅगशिप योजना तेव्हा या योजनेला तयार करण्याकरता मी अण्णांकडे गेलो ती योजना त्यांना दाखवली आणि माझी कल्पना अशी होती की त्या त्या रस्त्यावर त्या खेड्यात जशा प्रकारच्या झाडांची हे असेल त्या प्रकारची झाडं लागावी मी प्रयत्न केला पण ते प्रशासन आणि सिस्टममध्ये ते झाडं लावणं काही जमलं नाही खरं म्हणजे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे जी आपल्या सगळ्यांचं ते खरं म्हणजे दुर्भाग्य आहे की अनेक चांगल्या गोष्टी आपण मी असं म्हणतो की लोक समजून नाही घेतपेक्षा आपण समजून घेण्यात समजून देण्यात कमी पडलो म्हणजे पर्यावरणाचा विषय जो आहे इथिक्स इकॉनॉमी इकॉलॉजी अँड इन्व्हायरमेंट त्यातला अजूनही इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंटचा सब्जेक्ट हा मायक्रोस्कोपिक मायनॉरिटीमध्ये आहे जनमानसामध्ये नाही आहे मी कालच एका ठिकाणी आमच्या कार्यक्रमात होतो मी आमच्या सगळ्या तुम्ही एक काम करा आ, थे 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 थे। के के की प्रत्येक वार्डात पाचशे झाडं लावा आणि मध्ये आम्ही योजना केली की प्रत्येकाने नागपुरात आपल्या घरी एक संत्र्याचं झाड लावायचं ते एन आय टीने ते पैसे द्या झाडंही करायचं ठरलं पण नाही झाली माझ्या घरासमोर झाडं लावली पाच तर मी आता दरवेळेला माझ्या नातवाला नातवा की तू पाणी टाकायच्यात की ही झाडं टिकली पाहिजे कुठेतरी एक या संबंधी एक मिशन म्हणून काम करणारी माणसंच नाही साहेब माझा एक मित्र आहे इथे चिंचमलात पुरे म्हणून हा नागपूरचा रोड बांधला आम्ही सिमेंटचा केला त्या रिंग रोडवर झाडं लावली आणि ती झाडं लावल्यानंतर त्याला पाणी देणं ती झाडं करण्याचं काम तो बिचारा लक्ष घालून करतो मी लक्ष घालतो आणि त्याला फोन लावतो मी इकडे चाललो तो झाडं वाढली पाणी नाही मिळालं आज पूर्ण रिंग रोडवर चौफेर सुंदर झाडं लागली आहे आमचेच नगरसेवक हजारो कार्यकर्ते आहेत खूप वेळा मी सांगितलं रे याच्यात पाणी टाका कोणी पाणी टाकायला तयार नाही म्हणजे या सगळ्या याच्या बाबतीमध्ये आज खऱ्या अर्थाने काम करायला पाणी उपलब्ध आहे एन आय टीनी रिसायकलिंग ऑफ वॉटर तयार केलं माझा एक मित्र दुबईन आला डॉक्टर संजय पैठणकर हो तो त्या दिवशी निशांत आणि गांधी आणि मी आम्ही ते डॉक्टर भटेंची एक संस्था स्थापन केली मी म्हटलं आपण एक ट्रक घेऊ आणि ट्रकमध्ये हे सगळं पाणी घेऊन टँकरमध्ये ठेवून आपण सगळ्या झाडांना डायची व्यवस्था करू आता आम्ही ती सुरू केली परंतु पाण्याची कमी नाही पण या सगळ्या कामाला जो रिस्पॉन्स पाहिजे सर्वसामान्य जनतेमधून तो फार कमी यायचं कारण अण्णांनी असेल गिरीश भाऊंनी असेल पर्यावरणाचा विषय जेवढा समजून सांगितला अजूनही पण भारतीय माणसाला तो मेन स्ट्रीममध्ये काही आलेला नाही आज फॉसिल फ्युएलबद्दल आपण एवढं सांगता मला आठवतं मी ज्यावेळी युरो फोर टू युरो सिक्स उडी मारली तेव्हा गोयनका म्हणून आन महिंद्रा अँड महिंद्राचे मॅनेजिंग डायरेक्टर होते अशोक अशोक आपला अशोक लेलँड टाटा सगळ्या कंपनीचे इमडी होते मी त्यांच्या पाच मिटिंगा झाल्या त्याला मी ते मला म्हणजे शक्यच नाही हम नाही सकते म्हणजे शेवटी एवढं त्यांनी सांगितलं की सर आय एम सॉरी वी आर सॉरी हमको ये नाही जम सकता मग माझ्यातला ओरिजिनल नितीन जागृत झाला मी म्हटलं देखो आयंगे तो तुम्हाला साथ नाही आयंगी तो तुम्हारे बिना नाही तो हुए लेके जाऊंगा यू आपू नॉट मॅनेज मी आणि मी युरो सिक्सची घोषणा केली आता गोयनकांनी पब्लिकली सांगितलं की युरो सिक्स स्टँडर्डचं पेट्रोल डिझेलमुळे उपलब्धच होत नाही तेही झालं आणि ते, ते म्हणाले मी चुकलो हे हे म्हणाले हे झालं यशस्वी झालं आणि आज युरो सिक्स देशात लागू झालं पण एका युरो सिक्स आणि युरो फोरमुळे मधला गाळल्यामुळे पर्यावरणावर जे दु आपल्याकडे प्रदूषण होतं एअर पोल्युशन त्याच्यावर किती मोठा परिणाम झाला आपल्या देशातलं चाळीस टक्के प्रदूषण हे फॉसिल फ्युएलमुळे आहे आणि आपल्याला मी ते एक स्वीकारलं जा की या देशातून पेट्रोल डिझेल आणि फॉसिल फ्युएलला हद्दपार करायचं मला माहीत आहे काम कठीण आहे पण असंभव नाही आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये अवेअरनेस तयार करणं आणि हीच खरं अण्णांकरता खूप मोठी श्रद्धांजली ठेल कारण अशा अनेक लोकांनी पर्यावरणाकरता इकॉलॉजी करता जीवन दिलं त्यापैकी अण्णा एक होते आणि आज आपण अजून समजून आलो की आपण सगळेजणं दिल्लीमध्ये एवढी दूषित हवा आहे की मी दोन दिवस राहिल्यावर मला इन्फेक्शन होतं घशात आणि सगळे म्हणजे आता पिनाक दंदेंची माफी मागून आज डॉक्टरांची प्रॅक्टिस पन्नास साठ टक्के एवढ्याकरता सुरू आहे की आपल्या इथलं एअर पोल्युशन ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे आणि त्यामुळे आप कोणी हे समजून घ्यायलाच तयार नाही आणि याची जी भयानकता आहे ती पण कोणाच्या लक्षात येत नाही मी आत्ता टेक्नॉलॉजी याच्यामध्ये पहिले पहिले मी जेव्हा सांगायचो तेव्हा लोक विश्वास नाही ठेवायचा एक दिवस मी म्हटलं की लोकं आपण पहिले करून पाहू आणि मला आता आनंद आहे की मी जेव्हा प्रयोग करतो तर सतत करत होता दहावीस कोटी वर्षाचे खराब झाले तरी हरकत नाही पण प्रयोग मी करतो आता मी प्लॅस्टिकपासून क्रूड पेट्रोल तयार केलं प्लांटचा ऑर्डर दिला आणि मी आमच्या लोकांना आपल्याकडे हार्वेस्टर घेतले आहे मी आता ऊस कापण्याचे मी म्हटलं हे डिझेलच्या ऐवजी ह्या क्रूड पेट्रोलवर चालवायचे आणि ट्रकमध्ये हे पन्नास टक्के टाकायचं तर एक दीड महिन्यात तो प्लांट सुरू होईल त्यामुळे आता आजच मी नागपूर महानगरपालिकेमधून साहेब सोळा लाख टन कचरा पडला आहे जमिनीच्या आतमध्ये हायकोर्टाने ऑर्डर दिला आहे तर मी पहिल्यांदा तो परवा मागे लागून आता मला जेवढा इंटरेस्ट आहे तेवढा नॅचरल आमच्याकडचे लोक ते माझे मुलं आता प्रोफेशनल आहेत ते म्हणतात बाबा एक फार कुठं आहे ते चॉकफ होईल बॉयलर आणि ते खराब होईल ट्यूब मी म्हणलं अरे होऊ दे खराब प्रयोग तर कर तर मी आता काल नागपूर महानगरपालिकेचा दीडशे टन कचरा वर्ध्यात नेला बॉयलरमध्ये जाळला आणि आज त्यांनी मला सांगितलं की प्रयोग यशस्वी आहे अजून आठ दिवस ट्राय करू आता हा जर यशस्वी झाला तर मी एकटाच रोजचा दोन हजार टन कचरा घेऊन जर जाळला बॉयलरमध्ये तर नागपूर साफ होईल तर लोक रिस घ्यायला त्या मी स्वतः म्हणजे आता मंत्री असतानाही मी वीस लाख टन कचरा दिल्ली जा एक पेरिफिर रिंग रोड बांधतो आहे पाणीपतवरून दिल्लीत येतो आपण तर तिथून मी एक पेरिफिरल रोडच्या नंतर उजव्या हाताला एक नवीन रोड बांधतो आहे सोळा लेनचा म्हणजे त्याच्यामध्ये सर्विस रोड सहा लेंचे आहे आणि सहा सहा लेंचे हे आहेत रोडामध्ये मोठा रोड बनतोय तो आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पंजाब हरियाणा काश्मीर उत्त उत्तरांचल हिमाचल आलो आपण तर तिथून त्या पॉस पॉईंटवरून एअरपोर्टवर जायला अडीच तास लागतात आणि आता मी जो रोड बांधला जो सत्तर टक्के पूर्ण झाला जो तीन चार मध्ये उद्घाटन होणार आहे त्यातून तिथून द्वारका वीस मिनटात आणि केवढं दिल्लीचा अर्धा ट्रॅफिक कमी होईल आतमधला सगळं प्रदूषण दिल्लीत आता मी आज तुमचं विमान तर लेट आहे साडेदहाला आहे पण पुढच्या वेळी तुम्ही याल तर नागपूरहून पुण्याला तुम्ही साडेचार तासात पोहोचाल गाडीने आपल्या त्यामुळे तुम्हाला विमानाची गरज पडणार नाही कारण मुंबई पाच तासात आणि नागपूर साडेदार परवा माझ्या आमच्या सुना औरंगाबादला गेल्या होत्या दिवस सकाळी निघाल्या दुपारी तीन वाजता घरी आल्या साडेतीन तासात औरंगाबाद आणि औरंगाबाद ते पुणे मी आता नवीन हायवे बांधतो आहे त्याचा लँड एक्विशन सुरू आहे तिथून दीड ते दोन तासात पुन्हा त्यामुळे मला विश्वास आहे याच्यामध्ये नक्कीच आपल्या याच्यामध्ये हे जे काही रोड आहेत त्याच्याबरोबर फ्युएल बदललं पाहिजे आणि ज्यात आपण खूप मोठं काम केलेलं आहे आता इथेनॉल मिथेनॉल परवा मी बंगलोरमध्ये तुम्हाला आनंद होईल वीस बसेस पंधरा टक्के मिथेनॉल टाकून बंगलोरच्या याच्या बसेस सुरू झाल्या आणि अशोक लेल्यांडनी ले आता यावेळी पूर्णपणे शंभर टक्के मिथेनॉलवर ट्रक लाँच केली तिशिमी बेंगलोरमध्ये म्हणजे आता मिथेनॉल कोळशापासून तयार होतं डिझेलचा भाव एकशे वीस पंधरा रुपये आणि मिथेनॉलचा पंचवीस रुपये लिटर जर हे देशातलं इकॉनॉमिक्स बदललं तर आपलं एवढे सोळा लाख कोटी रुपये आपण फॉसिल फ्युएलचं इम्पोर्ट करतो आणि माझी इच्छा आहे की हे ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडे गेली पाहिजे आपल्या देशामध्ये आपण डांबर वापरतो असं मी म्हटलं की अन्नदाता माझा विश्वास पटला की हे गहू तांदूळ ज्वारी मका लावून हे शेतकऱ्याची गरिबी भूकमरी काही दूर होऊ शकत नाही तर मी त्यांना म्हटलं तुम्ही अन्नदाताचे ऊर्जादाता बना इथेनॉल तयार करा ग्रीन हायड्रोजन तयार करा आणि आता मला आनंद आहे की मी आता एक नवीन पॉलिसी आणतो आहे हे जे परली आहे राईस्ट्रॉ जाळतात ज्याच्यामुळे दिल्लीत प्रदूषण होतं त्याच्यावर सी एस आरने आणि सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशनने त्यांनी रिसर्च करून मला प्रेझेंटेश दिलं ते ॲप्रूव्ह झालं ते असं आहे की बायोमासपासून बायोविटुमिन तयार करणं सत्तर टक्के बायोविटमिन आणि तीस टक्के बायोचार पंजाब हरियाणामध्ये गावागावात पेटवून देतात ज्याच्यामुळे दिल्लीत प्रदूषण होतं तर आता पानिपतमध्ये आपले वैद्यसाहेब इंडियन ऑइलचे चेअरमन आहेत ते बिचारे काही लोक असे मिळाले एक एक त्यातले आता देत झाला विक्रम किर्लोस्कर टोयाटोचे चेअरमन तर ते बिचारे माझ्या या ह्याच्यात मदत करायचे त्यांनी आता टोयाटोच्या सगळ्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर आणल्या आणि त्या फ्लेक्स इंजिनवर आणल्यानंतर त्यात शंभर टक्के इथेनॉल इथेनॉलचा रेट साठ रुपये पेट्रोलचा एकशे वीस रुपये आणि त्यातही चाळीस टक्के तयार करणार सगळ्या गाड्या म्हणजे पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा होणार आणि प्रदूषण जवळपास नाही तर देशामध्ये पर्यावरणाचं पण सोडलं आणि लोकांचाही पण खर्च कमी होईल त्यामुळे टेक्नॉलॉजी आली आहे तर आता याच्यापासून आम्ही मी बिटुमिन तयार करायची योजना करणार आहे की एक पराट्या तुराट्या सोयाबीनचं कुटार हे जाळून बिटुमिन तयार करायचं आपल्या देशाला ऐंशी लाख टन बिटुमिन लागतं त्यातलं पन्नास लाख टन बिटुमिन रिफायनरीमध्ये देतो आपल्या तयार कॅपॅसिटी आणि तीस लाख टन आपण इम्पोर्ट करतो त्याची किंमत पंचवीस ते तीस हजार कोटी आहे पन्नास रुपये किलो बिटमिनचा भाव आहे मी परवा शेतकऱ्यांना सांगितलं की मला आपल्याला असं करायचं आहे की आप यावर्षी काय झालं मला दोनशे पोते तांदूळ झाला अडीचशे पोते गहू झाला सहाशे टन गूस झाला आणि शंभर टन बिटमिन झालं आता बिटमिन आहे पन्नास रुप पन्नास हजार रुपये टन आणि त्यांनी ट्रॅक्टर मोल्डेड वीस लाखाचं युनिट आहे आणि त्यांनी जर डांबर तयार केलं तर मी सांगितलं सगळा डेवढा तेल तेवढा मी विकत घेईन रिफायनरीच्या रेटमध्ये कारण आमच्याकडे करोडो ट टन म्हणजे लाखो डांबर पाहिजेच आहे हे शेतकऱ्यांनी तयार केलेलं झालं तर गावातली इकॉनॉमी बदलणार आहे आज बघा आपल्या जी डी पी ग्रोथमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बावीस ते चोवीस पर्सेंट आहे नंतर सर्विस सेक्टर बावन्न ते चौपन्न आहे आणि ॲग्रिकल्चर बारा टक्के आहे आणि पासष्ट टक्के अवलंबून आहे गावात शाळा नाही कॉलेज नाही रोड नाही काहीच नाही याचं कारण गावात पैसा नाही ज्या दिवशी शेतकऱ्याच्या हातात पैसा येईल आणि पर्चेसिंग पॉवर वाढेल त्या दिवशी गावाचं चित्र बदलणार आहे आणि त्यामुळे ॲग्रिकल्चर रुरल आणि ट्रायबल आणि विशेषतः जे ॲस्परंट डिस्ट्रिक्ट्स आहेत जे सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशनली बॅकवर्ड आहे त्या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या काळात नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नवीन बदलू शकतात सर आपल्याला एक सांगतो आता बांबू आम्ही खूप लावला मराठवाड्यात माया मी आव्हान केलं खूप बांबू लागला आता बांबूमध्ये हे अग्निहोत्री साहेब आहेत माझी विनंती आहे की आता तुम्ही शिक्षण संस्थापेक्षा इकडे घुसा यात पैसाही पण आहे काळजी करू नका <laughs> बांबूमध्ये आता जर आपण मी मी म्हटलं की आपण एक नवीन करू की उसाच्या भावाने बांबू खरेदी करू आता एका एकरामध्ये भीमा बांबू दोन वर्षानंतर दोनशे टन होतो आणि जर अडीच हजार रुपयाचा भाव मिळाला तर दोनशे टन नाही आपण दीडशे टन पकडू तरी पाच लाखाचा झाला खर्च काहीच नाही बांबूला खत नका दिवस फवारा मारून नका काहीच नका वेस्टलँडवर होतो अण्णांचं हे जे वेस्टलँडवरचा रिपोर्ट आता मी परवा नाशिकला होतो तेव्हा मी तिथे भाषणात सांगितलं की हा माझ्यावर दोघं नेते बसले होते त्याच्या पूर्ण याच्यावर डोक्यावर एकही केस नव्हता मी म्हटलं मी हेलिकॉप्टरने आलो मी टेकड्या पाहिल्या ते यांच्यासारख्याच दिसल्या म्हटलं <laughs> काय दिसलं नाही आता त्या टेकड्यावर जर बांबू लावला तर बांबूमुळे पर्यावरणाचे रक्षण आहे आणि बांबू जर आपण कोलच्या याच्यात वापरला तर चार हजार रुपये टन कमीत कमी कोळशाचा भाव आहे ज्याची पर युनिट फ्युएल कॉस्ट एक रुपये आहे आणि आपण जर बांबू तयार केला आणि तो तीन एम एम ते वीस एम एमचा केला आणि आता मी बांबूचं आपण पावडर तयार केली पल्वराईज केला तर तो वापरला तर तो पस्तीसशे रुपयेपर्यंत जास्त सगळा ट्रान्सपोर्ट धरून म्हणजे फ्युएल कॉस्ट येईल ऐंशी पैसे आता मी केवळ नेता म्हणून नाही पण मी स्वतः आमच्याकडे तीनशे ऐंशी मेगावाट पॉवर तयार करतो आणि आता कोल वापरतो मी म्हणाले कोलच्याऐवजी बांबू वापरा म्हणजे मला आम्हाला पाच हजार टन बांबू पर डे पाहिजे तर अण्णांचं म्हणण्याप्रमाणे या लँडवर आपण बांबू लावला आणि तो जर शेतकऱ्यांना उसाचा भाव दिला तर करोडोपती शेतकरी होतील सगळे आता हे काय झालं आउट ऑफ बॉक्स ज्या आयडिया होतात त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवतो मी एकदा पाण्यातून हायड्रोजन निघेल हायड्रोजन गाडी चालेल वगैरे सगळं बोलतो बोलत होतो तर मला कांचेनीच विचारलं की तुम्ही सांगता म्हणे पाण्यातून हायड्रोजन निघेल हायड्रोज माझाच विश्वास नाही बसत तर लोकांचा काय बसणार मग मी विक्रमला फोन केला किर्लोस्करला म्हटलं तू मला ताबडतोब हायड्रोजनची गाडी पाहिजे बोले मेरे पास नाही आहे जपानसे लाई म्हणून लाव तुम जपानसे लाव म्हटलं अरे एक ट्रायल मेरे ह्या रखो क्योंकि मैं बात भाषण देता की पाणी सायड्रोजन निकल्याकडे कोई विश्वास नाही मेरे घर पे नाही रखणार तर जे मी गाडी चलाऊंगा तो विश्वास चला होगा हो माझ्याकडे गाडी आहे मी पार्लमेंटमध्ये घेऊन जातो रोज रोज फोटो काढतात लोकं सगळ्या कार्यक्रमात जातो म्हणतो देखो पाणीसे हायड्रोजन निकलता आपल्या कोळशातून हायड्रोजन निघतो पेट्रोलियम निघतो आणि आपल्या गाड्या चालतात आणि एका किलोमध्ये साडेचारशे किलोमीटर चालते आणि या कार्पोरेशनच्या कचऱ्यापासून आणि आमच्या इथे आम्ही पाणी विकलं तीनशे कोटी रुपये शौचालयाचं पाणी विकून आम्हाला मिळालं आहे महापालिकेला आणि आत्ता मी मथुरेमध्ये एक प्रयोग केला हायब्रीड एम्युनिटीमध्ये मी वॉटर रिसोर्स मंत्री असताना मथुरेतला घाण पाणी विकलं ते ऐंशी एम एल डी पाणी शुद्ध केलं ते त्रिवेणी इंजिनिअरिंग कंपनीने आणि ते पाणी मी विकलं इंडियन ऑइलला ते वीस कोटी रुपये वर्षाचे देतात म्हणजे पर्यावरणाचाही प्रॉब्लेम रोजगार आणि सगळं वेस्ट टू वेल्थ आणि म्हणून आज अण्णांनी ज्या विशेषतः वेस्टलँडच्या बाबतीमध्ये आज जो अध्ययन केला तो रिपोर्ट मी वाचला मी गिरीश भाऊंनाही पण विनंती केली की के याचं पुन्हा एकदा प्रकाशन करा पुस्तक रूपाने आणि हे जे गावातले सरपंच आहेत ग्रामीण भागात काम करणारे लोक आहेत तुम्हाला सांगतो मी नेहमी सांगतो चार गोष्टी प्रुवन टेक्नॉलॉजी इकॉनॉमिक वायबिलिटी अवेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी आणि शेवटी आता मी ठरवून टाकलं की लोकांना काही करायचं ते आपण प्रयोग करायचे म्हणजे तू विश्वास नाही ठेवत काही आणि मी हे याच्यामुळे माझ्या अनेक वेळा मी असे जे धाडसी प्रयोग केले मी अडचणीत आलो हे विदर्भामध्ये मला दुर्बुद्धी झाली साखर कारखाना काढायची तीन कारखाने काढले पण याच्यामध्ये बावीस कारखान्यांनी दिवाळं पिटलं होतं पण मी आता दहा वर्षानंतर वर्षाला तीस कोटी रुपये नुकसान सहन करून पहिल्यांदा यावर्षी प्रॉफिटमध्ये आलो कारण शुगर कॅन ज्यूस टू हंड्रेड पर्सेंट इथेनॉल बनवलं साखर नाही बनवली आणि आता पुन्हा हे वाशिममधून आले आहेत आमचा कारखाना चालू करा मी आता सांगतो आमच्या मुला ते म्हणतात आता हेच तर पुष्कळ झाला अरे मी म्हटलं नाही प्रॉफिट मिळालं कमीत कमी एका जिल्ह्याची इकॉनॉमी बदलते बुलढाणा ना वाशिमची तुम्ही काहीतरी करा विचार म्हणजे एक कारखाना एका जिल्ह्याची एक पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर पुणे जिल्हा हे जे आहे साखर कारखाना समजा हे साखर कारखाने कार कार बंद झाले तर काय स्थिती होईल परंतु आज या संदर्भामध्ये पर्यावरणाचे रक्षण करणं आणि विकास करणं रुरल ॲग्रिकल्चर ट्रायबल आणि ग्रामीण इकॉनॉमीमध्ये टेक्नॉलॉजी पोचवणं पर्यावरणपूरक रिसर्चच्या आधारावर डेव्हलपमेंट करणं आणि त्याच्यातून त्या ग्रीन फ्युएलमधून एकीकडे एक पर्यावरणाचंही रक्षण करणं दुसरीकडे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला विशेषतः जो बारा टक्के ॲग्रीकल्चर ग्रोथ रेट आहे हा बावीस टक्क्यापर्यंत जर नेला तर मला विश्वास आहे की गावातून लोक शहरात येणार नाही बिलकुल नाही येणार हा केवळ दहा टक्के वाढला तर पर कॅपिटल इन्कम दुप्पट होणार आहे आणि हे दुप्पट करण्याचा मार्ग म्हणजे जलसंवर्धन हा मार्ग म्हणजे आता माझ्याकडे बघा तीन विहिरी आहे मी आता कांचन शेती बघते आमच्याकडचा नदी आम्ही खोलीकरण केले पहिले दीड दोन तास चालायचे आता आमच्याकडे चोवीस तास पाणी आहे मग पावर गेली हे मला वाटले पावर आता आमच्या भारत सरकारनं मी साडेसात हाऊस पॉवरचे तीन पंप बसवले आणि रोज सकाळी आठपासून संध्याकाळी सहापर्यंत पाणीच पाणी आहे मी या लोकांना सांगितलं आता सरकारवर अवलंबून आण तुम्ही सोलर पंप लावा आहे सरकारची स्कीम साडेसात हाऊस पॉवरचा पंप साडे सदतीस सदतीस हजारात पडला त्यामुळे येणाऱ्या काळात टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं पाणी अडवा आणि पाणी जिरवा ज्याच्यावर आम्ही पुष्कळ काम केलं आणि ज्याच्यावर आता इंटरनॅशनल अवॉर्ड पण आमच्या माझ्या एन एन जी ओला मिळाला की धावणाऱ्या पाण्याला चाला ला 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 चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात शेतातलं पाणी शेतात हेच गिरीश भाऊंनी केलं त्यावेळी वनराई बंधारे बांधले नाही लोकांनी रिस्पॉन्स दिला म्हणजे आपले हित लोकांना कळत नाही गावात नुसतं पाणी अडवलं आता मी पंजाबराव कृषी विद्यापीठात छत्तीस तलाव केले तिथे पहिले जमीन इरिगेशन होतं साडेपाचशे एकर आणि आता पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याचं इरिगेशन झालं चार हजार एकर बोरगाव मंजूमध्ये तलाव बांधले फुकट बांधले एन एच आयच्या रस्त्याकरता जी माती लागते त्याच्याकडनं काढली परवानगी घेतली आणि तलाव बांधले आता हजार तलाव बांधले आहेत खरं म्हणजे ही समाजोपयोगी गोष्टी आहेत ज्यातून गावाची इकॉनॉमी बदलू शकते पर्यावरणाचं प्रोटेक्शन होतं अण्णांनी गिरीश भाऊंनी आयुष्यात त्याच्याकरता खूप काम केलं पण एक गोष्टीचं शल्य आहे की लोक जे मेन स्ट्रीममध्ये आहे ते अजूनही पण पर्यावरणाचं जलसंवर्धनाचं ज्या प्रमाणात महत्त्व समजायला पाहिजे ते समजून नाही जर आम्ही जलसंवर्धन विदर्भात केलं तर शेतकरी आत्महत्या नाही करणार मोठे मोठी धरणं बांधणं कठीण आहे कारण लँड एक्विशन पुष्कळ प्रश्न आहेत आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये काम करत असताना जे प्रॅक्टिकल दिसलं ते मी केलं मला सहा डिलीट मिळाल्या तर मी काही डॉक्टर लावत नाही लावणार पण नाही याचं <laughs> <laughs> कारण असं आहे की डॉक्टर म्हटल्यावर जो विद्वत्तेचा आता डॉक्टर माशेलकर जागतिक दर्जाचे संशोधक आहे आपण म्हणजे थर्ड क्लासमधून सिनेमा पाहणारे आणि नाटक मागून पाहणारे आणि फुटपाथवर खाणारे आणि तेही मला इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन याकरता मिळेल नाही की माझं सायन्स ग्रुपचं पर्सेंटेज पन्नास टक्क्याच्या खाली होतं ते मला बावन्न टक्के मिळाले होते त्याच्यामध्ये सायन्स ग्रुप कमी होता एक काही चार पाच मार्क दोन चार मार्क कमी पडले मला ॲडमिशन नाही मिळाली तर मी म्हटलं हे डॉक्टरेट हा लायकीचे आपण नाही त्यामुळे या भांगेड हे छाप राहण्यातच आनंद आहे त्याच्यामध्ये जो आनंद आहे तो हे आपण काही विद्वान पण नाही प्रॅक्टिकल जे करता येईल ते केलं पाहिजे आणि हे जे प्रॅक्टिकल इकॉनॉमिक्स आहे जे रुरल ॲग्रिकल्चर ट्रायबल फील्डमध्ये आहे मी गडचिरो जिल्ह्यात साहेब सगळे रस्ते बनवून टाकले पूल बांधून टाकले सगळे याचं कारण त्या ठिकाणी इतकी वाईट स्थिती होती आज गडचिरोली जिल्ह्यातून त्या सुरजागडच्या जवळ आयोनोर काढायला सुरुवात झाली तो मालक मला भेटला मी त्याला म्हटलं तुला मी सगळी मदत करतो माझी एकच कंडिशन आहे की तू जेवढे मुलं कामाला लावशील त्यातले नव्वद टक्के तुला सेरोनच्या एटापल्ली अहिरीतलेच घेतले पाहिजे तू ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर काढ पॉलिटेक्निक कॉलेज काढ आय टी आय काढ ट्रक ड्रायव्हिंग सेंटर सगळ्यांना शिकून त्यांना बनव साहेब बघा काय झालं आज साडेचार हजार लोकांना काम मिळालं साडेतीन हजार लोकं गडचिरोली जिल्ह्यातले आहे आणि जे नक्षलवादी म्हणून गेले होते वापस थे। थे ते वापस आलेत बर ते नोकऱ्या करून राहिले आणि आता तिथले नक्षलवादाचा प्रॉब्लेम जवळपास संपला म्हणजे तो सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम होता त्यांना रोजगार मिळाल्याबरोबर तो प्रश्न सुटला आणि आज ओर भारतातल्या सगळ्यात चांगल्या कॅटेगरीचा ओर कुठे आहे तर ते सिरोनच्या एटापल्ली ऐरी सुरजागडला आहे म्हणजे जमशेदजी टाटा पहिले ती मी परवा टाटानगरमध्ये होतो आणि टाटानगर मोठं बघितलं तर मला हेलिकॉप्टर बघताना याचं शल्य वाटत होतं की जमशेदजी टाटा पहिले इथे प्लान टाकायला आले होते पण त्यावेळच्या फॉरेस्टमधून परवानग्या मिळाल्या नाही मिळणार शक्य नाही आणि म्हणून ते टाटा नगरला गेले म्हणजे इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंटही पाहिजे आणि विकास पण पाहिजे झाडंही लावायचे आहेत आता आपल्याकडे फर्निचर आहे साहेब आपल्या फर्निचरमध्ये आपण आता भार जगातून लाकूड इम्पोर्ट करतो आहे नागपूरच्या आरा मशीन या विदर्भातल्या लाकडावर नाही चालू आहे या जगातल्या लाकूड जे इम्पोर्ट होते ते आणून इथे त्याच्यावर चालू आहे आणि आपण आपल्याकडे शेतकऱ्यांनी जर लावलं परवा आम्ही याच्यात बिल आणलं आहे पार्लमेंटमध्ये आता की शेतकऱ्यांनी सागमाल लावायचं त्यांनी विकायचं तुम्ही त्याला अलाव करा कशा करता त्याला विरोध करता तर लोक लावतील लावतील तर पर्यावरणाचं रक्षण होईल आता मी रस्त्याच्या बाजूला पूर्ण तेराशे किलोमीटर मुंबई पुण्यात मी त्याला म्हटलं की दोन्ही बाजूला बांबू लावणे अशी बांबूची टरेल झाली पाहिजे ग्रीन आहे कठीण पण आता सुरू करणार आहे काम आणि मी म्हटलं बांबू तोडू द्या ते म्हणते मी बांबू लावल्यावर ला, ते म्हणते हे फॉरेस्ट आहे म्हणजे मग रोड वाईडनिंग करायला नाही परवानगी मग कोणी म्हणतं अधिकारी म्हणतात कशा करतं झाडं लावायचे त्यामुळे आता आम्ही बिल आणलं ला आहे की रोडच्या बाजूला रेल्वेच्या बाजूला केल्यावर ते फॉरेस्ट नाही होणार आम्ही असे काही कायदे काही तयार केले की के ज्याच्यातून डेव्हलपमेंट होणारे आम्ही थांबवून टाकले त्यामुळे पर्यावरणही पाहिजे आहे ते अतिशय आवश्यक आहे आणि दुसरीकडे विकासही करायचा आहे आणि आपण आता याच्यातून वनशेतीतून किंवा वेस्टलँडवर आपण बांबू लावून मी तुम्हाला साहेब सांगतो आता मी आजपर्यंत जे बोललो ते सगळं खरं झालं आहे मी सांगितलं की पाच लाख कोटी रुपयाची सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्टची इकॉनॉमी बनू शकते मी स्वतः मथुरेत केला आज नागपूरला आम्ही आता पाणी विकतो कठीण नाही आहे त्यातून रोजगार निर्माण होईल नो वन इज वेस्ट नो पर्सन इज वेस्ट नो मटेरियल इज वेस्ट इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट विजन ऑफ द लिडरशिप दॅट वी कॅन कन्वर्ट वेस्ट इन टू वेल्थ आणि म्हणून एकीकडे पर्यावरण हे करायचं आहे आणि दुसऱ्या आता मी वीस लाख टन कचरा डोलेरो अहमदाबाद रस्त्यात घातला परवा दिल्लीत वीस लाख टन घातला तिथे तीन टेकड्या आहेत मी म्हणले तुमची स्मारक आहे म्हटले गाझीपूरची टेकडी हे आपल्या टेकडीच्या पेक्षा मोठ्या टेकड्या कचऱ्याच्या मी सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांना एवढे दिल्लीच्या बाजूला मी साठ हजार कोटीचे रस्ते बांधतो मी म्हटलं काही नाही माती नका ना वापरू पूर्ण टेकड्या मला दोन वर्षात दिस खातम खम करा सगळ्या म्हणजे हे होऊ शकतं हे झालं आत्ता मग नागपूरचा कचरा का नाही वापरता येऊ शकत कन्स्ट्रक्शनमध्ये वापरता येऊ शकतो कुठेतरी मेन स्ट्रीममध्ये पर्यावरणाला प्राथमिकता मिळाली पाहिजे जलसंवर्धनाला मिळाली पाहिजे क्लायमेट चेंज विषय हा काही विशिष्ट लोकांचाच आहे आणि त्यात काही लोकांचा जो एक्सेंट्रिक स्वभाव आहे त्याच्यामुळे आहे ते लोकही पुढे त्यातून विरोधात जातात आज मला खूप आनंद आहे की अण्णांचं वेस्टलँड डेव्हलपमेंटवरचा रिपोर्ट मी वाचला आणि मी हे सांगतो आहे मी आजपर्यंत जी बोललो ती प्रत्येक गोष्ट सेज हे वेस्टलँडवर जर आपण बांबूचं प्लांटेशन केलं तर बांबूच्या आधारावर कमीत कमी पाच लाख कोटी रुपयाची इकॉनॉमी बनू शकते एवढी ताकद या वेस्टलँडमध्ये खाली पडला आहे आणि या सुशिक्षित बेरोजगारांनी जर बांबू लावला आणि ला तो बांबूपासून लोणचा तयार होतो बांबूपासून कपडा तयार होतो एकाएकनी बांबूपासून अंडरपॅन्ट बनियान बनवल्या घामच नाही आहेत त्याच्यात इतका बांबू <laughs> चांगला आहे बांबू फर्निचर आहे माझ्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये बांबूचं फर्निचर आहे सुंदर तो करपे म्हणून आहे कतारच्या एअरपोर्टमध्ये त्याला काम मिळालं बांबूचं सीलिंग करायचं मालदीवमध्ये बांबूचे गेस्ट हाऊस झालं आहे गडचिरोमध्ये बांबू पडला आहे आपल्या इथे आय टी सी कंपनीने आम्ही मी सहा हजार कोटी रुपयाच्या अगरबत्तीच्या काळ्या इम्पोर्ट व्हायच्या मी हात धुन मागायला लागलो तो इम्पोर्ट बंद केला तर जा चायनामध्ये हे माझे म्हणजे गुजरा ते गुजराती होते ते तिकडनं आणायचे काड्या तेव्हा व्हा नाम नामसे अगर आप काही गे तर लोक जला देंगे बोले क्या हुआ? आपका पुतला फुका बोले उने पुरे गाव की इकॉनॉमी जो थी व चायनाच्या ज्या बांबूच्या स्ट्रिक्स आहेत त्या सगळ्या इम्पोर्ट भारतात यायच्या म्हणलं बंद करा त्यांची लॉबी स्ट्रॉंग होते मी बंद केले सगळे आज भारतामध्ये आता आय टी सी गडचिरोली तयार करते आपण सगळीकडे बांबू आपल्याकडे भीमा बांबूपेक्षा ह्या ज्या नॉर्थ ईस्टचा जो बांबू आहे मी ब्रह्मपुत्रेचा जलमार्ग तयार केला आणि अरुणाचल मेघालय त्रिपुरामधून तो बांबू आणायचा तिथून रे ट्रक रेल्वेनी आणि तिथून तो त्या ह्याच्यावर बार्जवर टाकून जो जलमार्ग बनला तिथून तो बंगालच्या खाडीत आणायचा आणि बंगालच्या खाडीतून तो वाराणसीला आणायचा आणि वाराणसी नागपूरचं अंतर आहे फक्त सात तास आता नागपूर जबलपूर रस्ता आम्ही चांगला बनवला मी म्हटलं सगळ्यांना जाऊन तुम्ही बांबू तिकडला आणा जो आपल्याला पाहिजे म्हणजे आपल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याची इकॉनॉमी पण दूर होईल बांबूची लागवड वाढली तर पर्यावरणाचं रक्षण होईल आणि यातून इकॉनॉमी चांगली झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण होईल त्यामुळे पर्यावरण जे आहे ते विकासपूरक आहे आणि पर्यावरण आणि जलसंवर्धन ह्या दोन्ही गोष्टीकरता अण्णांनी आपल्या आयुष्यात खूप प्रयत्न केले गिरीश भाऊंनी पण केले पण एक गोष्टी जर शैल्य आहे मला की आउट ऑफ बॉक्स आयडिया जेव्हा येतात तेव्हा हे पॉप्युलर आयडिया असतात त्याला लोक समर्थन करतात पण जेव्हा या सगळ्या असतात त्या स्वीकारायला वेळ लागतो मी दोन हजार चार साली इथेनॉल बोलायचो मग लोक मला म्हणायचे हाय काय आपलं इथेनॉल इथेनॉल बोलतो मी सांगायचो की इकॉनॉमी बदलेल एक दिवस अडवाणीजी मला म्हणाले आप इथेनॉल इथेनॉल क्या हो मी म्हटलं अडवाणीजी इससे देश बदलले आहे का पण मी दोन हजार चारपासून बोलत राहिलो पण आज मला आज लक्षात दो आलं दोन हजार बावीसमध्ये की आता सगळे बोलायला लागले म्हणजे आता इथेनॉल स्वीकारलं लोकांनी आणि इथेनॉलची दोन लाख करोडची इकॉनॉमी जर बनली तर या देशातला शेतकरी समृद्ध होणार आहे गावं समृद्ध होणार आहे संपन्न होणार जब ची पास लाग करोड़ ची जर बांबूची पाच लाख करोडची इकॉनॉमी झाली तर या भागातले आदिवासी वनवासी जंगलात राहणारे लोक ते समृद्ध संपन्न होणार आहे आणि वेस्टलँडमध्ये जर उपयोग झाला तर गावातल्या तरुण मुलांना रोजगार मिळणार आहे आणि हा जर रोजगार मिळाला पर कॅपिटल इन्कम जी डी पी ग्रोथमध्ये कॉम त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं आणि हा बारा टक्क्याचा बावीस टक्क्याच्या वरती गेला तर आपण सहज आपण अनुभवूया त्यातले की नक्कीच या देशातल्या ग्रामीण भारताचं चित्र बदलेलं त्यामुळे जलसंवर्धनापासून तर क्लायमेट चेंजपर्यंत आणि वेस्टलँडवर होणाऱ्या प्रयोग हे अनेक प्रयोग आहेत आणि मी जिद्दीने करतो ते म्हणजे मी प्रेमाने करतो नाही तर ठोकून करतो कारण मी एकदा लोकांनाही सांगितलं आता पुष्कळ झाला आता मी पण निवडून आलो लोकांना तुम्हाला पटलं तर होट दे नाही तर ना काय देऊ मी आता फार लोणी लावायला तयार नाही म्हणून <laughs> <laughs> तुम्हाला वाटलं तर ठीक आहे ना कुणी नवीन येईल खरं म्हणजे मलाही आता या कामात जास्त वेळ द्यायचा आहे आणि या कामातून मला दिसतं आहे की भविष्य बदलू शकतं आणि याकरता अण्णांसारख्या अतिशय मोठ्या <laughs> अण्णांसारख्या यांनी हे जे वेस्टलँडच्यावरचा जो पुस्तक लिहिलं त्याला आपण त्या रिपोर्टला पुस्तक रूपाने प्रकाशित करू आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आज डॉक्टर माशेलकर या ठिकाणी आहेत माशेलकरांनी आपल्या देशाचं नाव जागतिक स्तरावर पोचवलेलं आहे आता मी नेहमी बायो फ्युएल आणि या सगळ्यात त्यांच्याशी बोलत असतो जर मी युरो सिक्स तुम्हाला सांगितलं की आता पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटीवर मी आता बंगलोरमध्ये डबल डेकर बस आकाशातून फिरण आणायचा प्रयत्न करतो आहे मी म्हणतो नेहमी नथिंग इज इम्पॉसिबल इम्पॉसिबल वर्ड इट सेल्फ इट मीन्स दॅट आय एम पॉसिबल की हे खोसा नाही होत आणि काही होऊ शकतं मी एक टनेल बनवून आलो आहे झोजीला आणि मी जेव्हा कांचन आणि मी तिथे गेलो आमचं उभं राहणं शक्य नव्हतं हो मायनस एट डिग्री टेम्परेचर होतं आणि त्या टनेलच्या आतमध्ये आम्ही असे कुडकुडत होतो आणि मी जेव्हा त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की मला तुमचे प्रॉब्लेम माहिती आहे पण तो म्हणाला मला दो हजार छब्बीस मे मे भरपुरा करू का म्हटलं उपयोग काय आहे म्हटलं तेरा दो हजार छब्बीस मे दो हजार चोवीस मे 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 चुनाव आहे चाल ये टनेल का डबरू बचाय तो हम चुन के म्हटलं तो दो हजार छब्बीस की बीस नाही छब्बीस जानेवारी दो हजार चोवीसला इसका इनॉग्रेशन करणार आहे यू डू आर डाय जर आता मला कळलं मी एकतीस तारखेला चाललो आहे टनेल सत्तर टक्के पूर्ण झाली काम पूर्ण झालं त्यामुळे जर इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तर कठीणातलं कठीण काम होऊ शकतं आणि म्हणून आज वनराईच्या स्थापनेमागे जे अण्णांचं मोठं योगदान होतं त्यांनी स्थापना केली पर्यावरण आणि पर्यावरणपूरक विकास या बाबतीत त्यांचं अंडरस्टँडिंग क्लिअर होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे जलप्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण जे आहे इकॉलॉजी अँड इन्व्हायरमेंट याबद्दल त्यांच्या मनात अवेअरनेस होता आणि सातत्याने ह्या देशातून हे जे एक आपल्या इथला इकॉलॉजिकल आणि एन्व्हायरमेंटल हा जो इम्पॅक्ट आहे आपल्याकडे याबाबतीत सुधार कसा व्हावा याचा सातत्याने प्रयत्न होता मला आज पुरस्कार दिला तर दिल मी मनापासून वनराईचा आभार मानतो खरं म्हणजे या पुरस्कारामुळे माझी एवढीच इच्छा आहे की पुन्हा एकदा इकॉलॉजी अँड इन्व्हायरमेंट जलसंवर्धन क्लायमेट चेंज ग्रीन एनर्जी ग्रीन इनिशिएटिव्ह हे सगळे जे आहेत याला खूप गती मिळावी आणि याच्यातून इकॉनॉमी पण सुदृढ होणार आहे रोजगार पण निर्माण होणार आहे वेल्थ पण क्रिएट होणार आहे आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाचं म्हणजे अण्णांचं जे स्वप्न होतं पर्यावरणाच्या बाबतीत ते पण पूर्ण होणार आहे नक्कीच आपण सगळेजण मिळून मुख्य प्रवाहात हा विषय आणण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच हा बदल होईल अण्णांच्या स्मृतींना अभिवादन करतो डॉक्टर माशेलकरांसारख्या खरं म्हणजे गिरीश भाऊंनी मला तुम्हाला पुरस्कार द्यायला माझी लायकी नाही आहे तुम्हाला द्यायची तुम्ही माझ्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांचं कॉन्ट्रीब्युशन समाजात देशात खूप मोठं आहे आणि त्यांचा आशीर्वाद पुरस्काराच्या रूपाने त्यांनी मला दिला त्यांचेही आभार मानतो श्रीनिवास पाटील साहेबही माझे अतिशय जवळचे मित्र आहेत हितचिंतक आहेत नागपूर इम्प्रुवमेंट ट्रस्टचे ते अध्यक्ष होते मी ज्यावेळी पालकमंत्री होतो त्यांनी नागपुरात खूप चांगलं काम केलं अतिशय सुसंस्कृत आणि व्यासंगी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते आले त्यांचेही पण आभार मानतो आणि गिरिजभाऊंनी या पुरस्काराकरता त्यांच्या समितीने माझी निवड केली त्यांना धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो नमस्कार